नमस्कार, मी वैभवी कुमठेकर आपल्या सर्वांचं लोकवृत्तमध्ये स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली. अजिंक्यतारा किल्ल्यावर थरारक दुर्घटना. मुंबईचे 47 पैकी 15 प्रवासी जखमी. बिरिया कदम टोळीला मोक्का. पाचवड बसस्थानकातील डांबरीकरणाला मिळेना मुहूर्त. बेकायदा नळ कनेक्शन शोधण्याचे आवाहन. साताऱ्यातील उपनगरात अनधिकृत जोडण्यांचा सुळसुळाट. खासदारकीच्या निवडणूक कामाला लागा. खासदार उदयनराजेंच्या नगरसेवकांना सूचना. वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी केले आमरण उपोषण. ZP तर्फे 1/4 कोटींचे कंपाऊंड. प्रतापसिंह फार्म होणार बंद, लवकरच काम सुरू. महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी. बातमीपत्र सविस्तर. साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा पाहण्यासाठी आलेली मुंबईच्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स ब्रेक फेल झाल्याने किल्ल्यावरून सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. काळजाला थरका पुरवणाऱ्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून 47 प्रवाशांपैकी 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान सर्व पर्यटक मुंबई, कळंबोली, वसई येथील असून हा अपघात दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. रेश्मा प्रकाश घरत, अनंत भास्कर किणी, कुमुद रामचंद्र घरत, कुमुदिनी जगदीश किणी, दिलीप लक्ष्मण घरत, विजया हिराजी किणी, वर्षा दिलीप घरत, उर्मिला मनोहर घरत, हिराजी भास्कर किणी, सायली मनोज किणी, अनंत गणपत निजाई, भारती रमाकांत किणी, मोहिनी जयंत म्हेत्रे, ज्योती अनंत किणी, मंदा विलास पाटील, सुनंदा सुधीर घरत, सर्व राहणार कळंब वसई, स्वाती अशोक तांडेल राहणार चर्चगेट व चालक गणेश संतोष बोडके राहणार विरार पालघर अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, विरार कळंबोली येथील 47 जण सातारा जिल्ह्यामध्ये देवदर्शन व पर्यटनासाठी ट्रॅव्हल्समधून MH4 FK 1677 येथे आले होते. सोमवारी पुसेगाव सज्जनगड येथून आल्यानंतर दुपारी अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी ते गेले होते. किल्ला पाहून सातारकडे येत असताना ट्रॅव्हल्सचा उतराला ब्रेक फेल झाला, त्यामुळे चालक गडबडून गेला व ट्रॅव्हल्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला. तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने ट्रॅव्हल्सला हेलकावे बसू लागले. रस्त्यावरून समोरून येणारे वाहने व पादचारी चुकवण्यासाठी चालकाने कमालीचा प्रयत्न केला. सुमारे 1/2 किलोमीटर अंतरानंतर चालकाने ट्रॅव्हल्स कठड्यावर घालून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातच ट्रॅव्हल्स दरीच्या दिशेने कोसळली. सुदैवाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने ट्रॅव्हल्स 20 फूट खोली खाली गेल्यानंतर झाडावर जाऊन अडकली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी रुग्णवाहिका, दोरखंड इत्यादी साहित्य आणून बचाव कार्याला गती दिली. सुमारे 1 तासानंतर सर्व प्रवासी दरीतून बाहेर काढण्यात यश आले. अपघातात जखमींना पायाला, डोक्याला, हाताला किरकोळ दुखापत झालेली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. आम्हाला एक अचानक ट्रॅव्हल्स वाहन चालकाचं खूप कौतुक करावं लागलं की त्यानं नियंत्रण करत त्याच्यावर गाडी घातली तरी पण गाडी थांबली नाही. आता गाडी बघत असेल तर तुम्हाला मागच्या बाजूला दिसेल गाडीची काय परिस्थिती आहे. सगळे पेशंट वगैरे आम्ही बाहेर काढलेले आहेत. सगळे सुखरूप आहेत. बऱ्यापैकी 14 जणांना गंभीर दुखापत झालेली आहे. हे वसईचा सगळा परिवार आहे. एका कुटुंबातले जवळपास 52 लोक आहेत, महिला पुरुष असे सगळेजण आहेत. तर सगळ्यांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पण सोडलेलं आहे आणि बऱ्यापैकी एका चांगल्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. नाही, प्रत्यक्ष तुम्ही दुर्गसंवर्धनासाठी किती जण उभं राहिला? दुर्गसंवर्धनासाठी आम्ही 4-5 जणांची आमची टीम आहे. तर त्यासाठी डोळे देखील येत असतो. हा, या सगळ्या आमच्या डोक्यात डोळे देखील घडलेल्या गोष्टी. बाहेर काढताना काय काय त्रास झाला? बाहेर काढताना मुळात फॅमिलीला त्या सगळ्या कौतुक केलं पाहिजे की त्या घाबरलेल्या जरी असल्या तरी ते बाहेर येण्याची ताकद त्यांच्यामध्ये जास्त होती. आणि जरी बघाल तर तरी बघितले तरी डोळ्यात पाणी येत आहे. तर खूप घाबरलेले लोक आहेत. सगळ्यांच्या भावना, इमोशन्स आहेत सगळ्यांच्यामध्ये. विटांचे ब्लॉक तयार करणारी कंपनी दरमहा 50,000 रुपयांची खंडणी देत नसल्याच्या कारणावरून त्या ठिकाणी जाऊन जाळपोळ करून दहशत माजवल्या प्रकरणी बिर्या उर्फ अमित कदम याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोळी तालुका खटाव गावच्या हद्दीतील गट नंबर 171 मधील जागा या घटनेतील तक्रारदाराने भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी स्नेह बिल्डकॉन या नावाचे विटांचे ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. कंपनीचे काम सुरू असतानाच
संशयित आरोपींनी सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन PCC वर्कचे काम किंवा दर महिन्याला 50,000 रुपयांची खंडणी मागितली. खंडणी व काम देण्यास तक्रारदारांनी नकार दिल्याने दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साईटवर जाऊन संशयितांनी बांधकामाच्या साहित्याची जाळपोळ करून JCB काचा फोडून नुकसान केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळी प्रमुख बिर्या व त्याच्या टोळीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मुक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक BN पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिला. SP संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्फत हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास नांगरे पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे करत आहेत. पाचवड तालुका वाई येथील बस स्थानक बांधून 5 वर्ष होऊनही अद्याप हे बस स्थानक डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. बसेस बस स्थानकात प्रवेश करताच तेव्हा धुळीचे लोट उडत असतात, त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ST प्रशासन पावसाळा झाल्यानंतर येथील डांबरीकरणाला सुरुवात होणार असून तसा प्रस्ताव वर पाठवल्याचे सांगत आहे, परंतु अजून किती पावसाळे जाणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. या बस स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याचीही अद्याप सोय करण्यात आलेली नाही. बऱ्याच वेळा स्थानकामध्ये वीजही नसते. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी प्रवासी वर्गाला करावा लागत आहे. या परिसरातील खाद्यपदार्थांवर धूळ बसत आहे. बस स्थानकातील दगड बसच्या टायर खालून उडून प्रवाशांना लागल्यामुळे प्रवासी जखमी झाल्याच्या घटनाही घडत आहेत. स्टँडमध्ये सर्व दगडी अशी पडलेली आहेत की पॅसेंजर 2-4 जखमी झाले. टायराला दगड लागून टायराचं उडून डायरेक्ट माणसांना लागतो दगड. त्यामुळे या स्टँडमधले सगळे दगडी सगळे डांबरीकरण झालं पाहिजे. बरेच वर्ष झाले पाचवड स्टँडचं डांबरीकरण नाही झालं. दुरोळा येतो सगळा, सगळे फुकुटा उडतो आहे अंगावर. तरी एक सर्व काम झालं पाहिजे. इथे पाण्याची सोय का? पाण्याची सोय आहे पण तिकडं स्टँडमध्ये मुतारीचं बी एक सांडाची पाईप मुतारीची पाईप फुटलेली आहे. ते दुर्गंध सगळा येतो बाहेर. अस्वच्छ पाणी आणि अस्वच्छ पाणी टाकी कधी धुतली जात नाही. याची त्यांनी काहीतरी त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. मी कुडाळचा रहिवासी आहे. मी ह्या परिसरात सारखा असतो आणि या स्टँडवर डांबर नसल्यामुळे धूळ वगैरे होता, आजार पण लोकांना होतात सारखे. धुळीच्या आजाराला त्रास द्यावा लागतो. ते दगडी खडी आहे, ते खडी टायरला लागून खडी उडते, लोक जखमी होतात. याचं काहीतरी झालं पाहिजे, डांबरीकरण झालं पाहिजे. मोतारीची पाईप फुटलेली आहे, ते दुरुस्त दुर्गंध येतो, लोकांना नाहक त्रास होतो. साताऱ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या क्षेत्रात बेकायदा नळ कनेक्शनचा सुळसुळाट असून प्राधिकरणाची ही गळती सुमारे 50% जाण्याला ही बेकायदा कनेक्शन जबाबदार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत खिंडवाडी, संभाजीनगर, विलासपूर, खेड, शाहूपुरी, शाहूनगर व शहराच्या पूर्वेकडील गोडोली, सदर बाजार, करंजे पेठेचा काही भाग या भागास पाणी पुरवठा केला जातो. या भागाकरिता कृष्णा नदीतून उपसा करून रोज 2 कोटी लिटर शुद्ध पाणी ग्राहकांना पुरवले जाते. गेल्या काही वर्षात या भागात प्राधिकरणाच्या अपरोक्ष नळ जोडण्या दिल्या गेल्या. या कनेक्शनची नोंद प्राधिकरणाच्या दप्तरीस नाही. नव्याने झालेल्या अपार्टमेंटसाठी 2-2 इंचाची कनेक्शन दिली गेली आहेत. प्राधिकरण पाण्याचा दर ना नफा ना तोटा तत्वावर ठरवते. उत्पन्न आणि खर्चातील तफावत भरून काढताना आपोआपच पाणी दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेकायदा कनेक्शनवर कारवाई झाल्यास प्राधिकरणाच्या गळतीपैकी 24 जाणाऱ्या पाण्याचे उत्पन्न प्राधिकरणाला मिळणार आहे. बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पाहूयात. खासदारकीच्या निवडणूक कामाला लागा. खासदार उदयनराजेंच्या नगरसेवकांना सूचना. वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी केले आमरण उपोषण. ZP तर्फे 1/4 कोटींचे कंपाऊंड. प्रतापसिंह फार्म होणार बंद, लवकरच काम सुरू. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील घडामोडी. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रकल्पाची उद्घाटने घेतली जाणार आहेत. आघाडीतील प्रत्येकाने नगरपालिकेत जबाबदारीने वागले पाहिजे, पदांपासून कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही असे स्पष्ट आदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना दिले आहेत. सातारा नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष, चार विषय समित्यांचे सभापती तसेच स्वीकृत नगरसेवकांची मुदत संपत आहे. शिवाय बजेट मंजूर झाल्यावर विकास कामांनाही नुकतीच सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर हॉटेल राजतारा येथे सातारा विकास आघाडीची बैठक खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली. शहरातील भुयारी गटार योजना, सिमेंटचे रस्ते, पोवईनाक्यावरील उड्डाण पूल, कास तलाव उंची वाढवणे अशा कामांची उद्घाटने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक नगरसेवकाने जबाबदारीने वागले पाहिजे. नगरपालिका सभागृहात अभ्यासपूर्ण विषय मांडा, विषय पत्रिकेवर लोकहिताचे विषय घ्या. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे लोकांमध्ये मिसळून कामे करा. नगरपालिकेत पदाधिकारी निवडीसंदर्भात मला स्वातंत्र्य द्या. कोणाला कुठले पद द्यायचे याचा विचार केला असून प्रत्येकाला पदे मिळतील, कुणीही पदापासून वंचित राहणार नाही. आपापसात मतभेद ठेवून वाद घालत बसू नका अशा शब्दातही खासदार उदयनराजे यांनी नगरसेवकांना सुनावले. बैठकीत सभापती, नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यातर्फे थकीत कामगारांचे देणे आणि कारखाना सुरळीत चालवता येत नसल्याने हा कारखाना दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस चालवण्यास दिला होता. मात्र या कंपनीने सुद्धा कामगारांची देणी देण्यास नकार दिला आहे, तर कामगारांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप कामगार युनियनने केला आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्यात जे निवृत्त कामगार आहेत त्यांचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या युनियनला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. ही दत्त इंडिया कंपनीकडे एक आशेचा किरण म्हणून कामगार बघत होते, मात्र यांनीही कामगारांचा छळ सुरू केला असल्याचा आरोप कामगार युनियनने केला आहे. त्याचबरोबर कामगारांना पगाराची स्लिप मिळावी, कामगार कल्याण निधीची कपात केली आहे ती त्वरित करावी, सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी आमरण उपोषण केले आहे. आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो माझे साखर कामगारांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व युनियनचे सदस्य. आज आमच्या मागण्या 20 आहेत, त्या मागण्या जर यांनी या ठिकाणी या व्यवस्थापनानं जर नाही जर मान्य केल्या, आज एक दिवसाचं आज लाक्षणिक उपोषण असेल एक दिवसाचं, ह्याच्यापेक्षा तीव्र उपोषण आम्ही या ठिकाणी करू. आणि ह्यांनी जे आत्ता या ठिकाणी हॅरेसमेंट चालवलेले आहे, हुकुमशाही चालवले आहे, जबरदस्तीनं कामकाजावर कामगारांना 16-16 तास कामावर ज्यादा काम करून घेतात, हे सगळं थांबलं तर ठीक, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल 54,37,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसात येथे तळीरामांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या या फार्ममध्ये चकण्यासह तळीराम ठाण मांडून बसत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते. येथील राधिका रोड मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या आणि काही एकरात विस्तारलेल्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीतील विविध प्रयोग केले जातात. सक्रियपणे येथे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, शेळीपालन प्रकल्प आदी प्रकल्प सुरू आहेत. मात्र पूर्वी इतका सामान्यांचा राबता या फार्मकडे दिसत नाही. प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शेतीशी निगडीत विविध प्रयोग केले जातात. येथे सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलं येतात. काही शाळा तर येथे शैक्षणिक सहलही काढतात. नेमकं या सहली येथे आल्यानंतर येथे आलेल्या मुलामुलींना हे प्रकार खूपच भयावह वाटतात. यानंतर जिल्हा परिषदेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासाठी लवकरच जिल्हा परिषदेत टेंडर प्रक्रिया होणार आहे, त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या कामामुळे किमान या जागेत होणारे अतिक्रमण रोखले जाईल. सध्याच्या घडीला जे अतिक्रमण झाले आहे त्यावरही हातोडा टाकण्यासाठी जिल्हा परिषदेला निर्णय घ्यावा लागेल. महाबळेश्वरची महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख आहे. या शहरात कितीही कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस व अनेक अडचणी निर्माण झाल्या
तरी पर्यटकांचा ओघ महाबळेश्वरकडे येण्याचा थोडा देखील कमी झालेला नाही. पर्यटक संपूर्ण कुटुंबासह नाताळची सुट्टी व नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी येथे येत असल्यामुळे दुकानांसह हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. देशामध्ये सर्वत्रच स्वच्छ सर्वेक्षण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात असल्याने महाबळेश्वर नगरपालिकेनेही यामध्ये सहभाग घेऊन देशात अव्वल येण्यासाठी संपूर्ण महाबळेश्वर शहर प्रयत्नशील आहे. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहर संपूर्ण स्वच्छ करून शहरातील हॉटेल व बंगल्यांच्या भिंतींना रंगरंगोटी करून स्वच्छतेची माहिती देण्याचा संदेश दिल्याचे चित्र काढल्याने हा संपूर्ण परिसर प्रेक्षणीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीत वाढ झाली आहे. विशेषतः वेण्णालेक व जवळच असलेल्या लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा मोठा कडाका जाणवत आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे त्यात नाताळचा सीझन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी गजबजून गेले आहे. महाबळेश्वरमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, मुख्य बाजारपेठा सुद्धा पर्यटकांनी गजबजल्या आहेत. गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे खरेदीसाठी पर्यटक कपड्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत. आम्ही ठाण्यावरून आलोय, 2 दिवस झाले आम्ही महाबळेश्वर मध्ये आहे, फिरतोय आणि खूप चांगलं वातावरण आहे. 20 डिग्री थंडी आहे, खूप आहे. इथलं मार्केटही खूप सुंदर आहे. तलाव फिरलो आम्ही इथला, वेण्णा लेक मध्ये फिरलो. ते गाईडही खूप चांगले होते. सिडनी पॉइंट फिरलो आम्ही. प्रतापगडावर आम्ही जाणार आहे, शिवाजी महाराजांचे ठिकाण आहे तिथे. मुंबई जाणार आहे. महाबळेश्वर हे सुंदर ठिकाण आहे. आम्ही 4th महाबळेश्वर मध्ये आलोय. खूप सुंदर ठिकाण आहे, फिरण्यासारखं आहे, मजा येते. नेहमी आम्ही येतो. खूप सुंदर ठिकाण आहे. नेहमी आम्ही महाबळेश्वर मध्ये आमची नेहमीची ट्रिप आहे. आणि आमचं प्रत्येक आमचे वडील आहे इथं, ते पण असतात. बाकी तलाव खूप सुंदर, स्वच्छता भरपूर आहे इथं. यहाँ घूम के अच्छा लगा. महाबलेश्वर बहुत अच्छा जगह है. बोटिंग एक्चुअली सब बहुत अच्छा दिखा. पानी में, ठंडा पानी में बच्चों के साथ एंजॉयमेंट बहुत अच्छा हुआ. और इधर का क्लाइमेट बहुत अच्छा है, खूबसूरती है और ठंड है, अच्छा है घूमने के लिए. बच्चों के लिए वगैरह घूमने के लिए बहुत अच्छी जगह है. बहुत सिटी से बाहर ऐसे कम जगह मिलता है जहाँ एंजॉयमेंट होता है, तो ऐसे जगह पे बहुत एंजॉयमेंट होता है. पुन्हा एकदा पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. ब्रेक फेल झाल्याने ट्रॅव्हल्स दरीत कोसळली. अजिंक्यतारा किल्ल्यावर थरारक दुर्घटना. मुंबईचे 47 पैकी 15 प्रवासी जखमी. बिरिया कदम टोळीला मोक्का. पाचवड बसस्थानकातील डांबरीकरणाला मिळेना मुहूर्त. बेकायदा नळ कनेक्शन शोधण्याचे आवाहन. साताऱ्यातील उपनगरात अनधिकृत जोडण्यांचा सुळसुळाट. खासदारकीच्या निवडणूक कामाला लागा. खासदार उदयनराजेंच्या नगरसेवकांना सूचना. वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी केले आमरण उपोषण. झेडपी तर्फे 1/4 कोटींचे कंपाऊंड. प्रतापसिंह फार्म होणार बंद, लवकरच काम सुरू. महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.